काल औरंगाबादमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत, आता नवे आदर्श गडकरी आणि शरद पवार आहेत, ते तुमच्यासमोर बसलेत असं विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. त्याविरोधात आता संभाजी ब्रिगेड आणि अनेक संघटना आक्रमक झाल्या असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सुद्धा निदर्शनं करण्यात येत आहेत. महाराजांच्याबद्दल अवमानकारक बोलल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. अशातच पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भगतसिंग कोश्यारींचं धोतर फाडणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी जे वक्तव्य केलंय त्याचा निषेध म्हणून, म्हणजे काल जे औरंगाबादमध्ये बोलले की शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श आहेत, शिवाजी महाराज जुन्या काळातल्या आदर्शाने येणाऱ्या पिढीसाठी राहतील आणि कायमच राहतील, म्हणजे त्यांची जागा कोण घेऊ शकत नाही, गडकरी वगैरे ते त्यांचं ते बघतील, पण आमचे आदर्श शिवाजी महाराजच राहतील. आणि महाराजांबद्दल जे असं कोण बोलेल त्यांच्यासाठी मी म्हणजे कोश्यारींसाठी हे ऑफर ठेवली की जो कोण धोतर फाडेल त्याला 1 लाख रुपये रोख रक्कम मी देईल.